प्राथमिक शाळा खेडुळा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे आज 26 जानेवारीच्या निमित्ताने प्रश्न मंजुषा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे बघा. आणि या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये एकूण 4 गट सहभागी येतात. पहिला गट आहे प्रतापगड गट, दुसरा गट आहे रायगड गट, तिसरा गट आहे शिवनेरी गट, चौथा गट आहे सिंहगड गट. आणि या गटामध्ये एकूण 3 फेऱ्या होणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या फेऱ्या असणार आहेत त्या. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 याप्रमाणे गुणदान देण्यात येणार आहे. आणि हे गुणदान देण्यासाठी आपल्या शाळेचे सहशिक्षक श्री चिलवंत सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी मुख्याध्यापक श्री निर्मळ सर आणि सर्व शिक्षक यांचा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणार आहे. आणि सुरुवातीला प्रश्न विचारण्यासाठी मी अशोक शेळके स्वतः इथं उपस्थित आहे. बघा तर मग करायची सुरुवात. बघा आजच्या प्रश्न मंजुषाची पहिली फेरी असणार आहे. सुरुवातीला आपण 2 प्रश्न विचारणार आहोत. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 असे गुणदान दिलं जाणार आहे. तर मग तयार आहेत ना प्रतापगड गट? तर प्रतापगड गटासाठी पहिला प्रश्न आहे बघा. विजेच्या बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे प्रतापगड गटाने, थॉमस एडिसन. या बरोबर उत्तराबरोबर प्रतापगडाने आपल्या खात्यामध्ये 2 गुण कमावलेले आहेत. यानंतर प्रतापगड गटाला दुसरा प्रश्न आहे माझा. ओ रक्त गटाच्या व्यक्तीला काय संबोधले जाते? आपण प्रतापगड गटाकडे जातो. शाबास, प्रतापगड गटाने दुसरं सुद्धा उत्तर बरोबर दिलेलं आहे. या दुसऱ्या उत्तराबरोबरच प्रतापगड गटामध्ये अजून 2 गुणांची वाढ झालेली आहे. यानंतर आपण जाऊ रायगड गटाकडे. आता बघू रायगड गट किती प्रश्नाचे उत्तर बरोबर देते. तर रायगड गटासाठी माझा पहिला प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते किंवा कोणत्या एककामध्ये मोजली जाते? कॅलरी मापन. नाही, उत्तर चुकलेलं आहे. का दुसऱ्याला? बघा या प्रश्नाचं उत्तर देण्यास रायगड गट असमर्थ ठरलेला आहे. रायगड गटासाठी दुसरा प्रश्न आपण घेऊन येत आहोत. हायड्रोक्लोरिक आम्लाचे रेणूसूत्र कोणते? त्याला येतंय त्याने उभा राहायचं, लगेच सांगायचं. दुसरा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा रायगड गट इथं अयशस्वी ठरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात सध्या तरी 0 गुण आहेत. बघा काही हरकत नाही, पुढच्या फेरीमध्ये ते चांगला प्रयत्न करतील आणि आपला यशाचा आलेख वाढवण्याचा प्रयत्न करतील. तर आपण तिसऱ्या गटाकडे जाऊ. बघा तिसरा गट आहे शिवनेरी गट. तर शिवनेरी गटासाठी मी पहिला प्रश्न घेऊन आलेलो आहे. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मांडीचे हाड. शाबास. शिवनेरी गटाने इथे पहिल्याच प्रश्नाला बाजी मारलेली आहे आणि आपल्या खात्यामध्ये 2 गुणांची कमाई केलेली आहे. शिवनेरी गटाला दुसरा प्रश्न आहे बघा. टोमॅटो मध्ये कोणते आम्ल असते? टार्टरिक आम्ल. उत्तर चुकलेलं आहे, तुम्हाला अजून थोडासा वेळ दिला जाईल. येतोय का? तर शिवनेरी गटाचा दुसरा प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बघा ऑक्झलिक आम्ल. टोमॅटो मध्ये कोणतं आम्ल असतं? ऑक्झलिक आम्ल. तर याबरोबर पहिल्या फेरी आणती शिवनेरी गटाने 2 गुणांची कमाई केलेली आहे. त्यानंतर शेवटचा गट आहे सिंहगड गट. सिंहगड गटाला सुद्धा आपण 2 प्रश्न विचारणार आहे. बघू ते किती गुण कमावतात. तर सिंहगड गटासाठी माझा पहिला प्रश्न आहे, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? अत्यंत तत्पर तुम्ही उदाहरण तुम्ही उत्तर दिलेलं आहे. क्षणाचा विलंब न करता सिंहगड गटासाठी माझा दुसरा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?
न्यूटन. शाबास सिंहगड गटाने दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले होते आणि दोन्ही प्रश्नाच्या बरोबर उत्तराबरोबरच सिंहगड गटाने एकूण 4 गुणांची कमाई या फेरीमध्ये केलेली. जर आपण गुण तक्त्याकडे बघितलं तर सिंहगड गटाला 4 गुण, शिवनेरी गटाला 2 गुण, रायगड गटाला 0 गुण आणि प्रतापगड गटाला 4 गुण. तर आपली पहिली फेरी इथं समाप्त झालेली. आपण दुसरी फेरी आता सुरू करणार आहोत. गटाला 5-5 सलग प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2-2 गुण आहेत आणि आपल्याला बघायचं आता या फेरीमध्ये कोण आघाडी घेतोय आणि कोण पिछाडीवर राहतोय. तर तयार आहेत मग? तर माझा प्रतापगड साठी पहिला प्रश्न बघा. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर प्रतापगड गट या प्रश्नाचं उत्तर देण्यास असमर्थ ठरलाय. तर भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे आर्यभट्ट. कोणता? आर्यभट्ट. काय हरकत नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते म्हणजे सर्वात जास्त शिकलेले? शाबास. इथं उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. टाळ्या वाजवा एकदा प्रतापगडसाठी. भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य हे केरळ आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. राष्ट्रपती भवन कुठे? राष्ट्रपती भवन कुठे आहे? नाही, दिल्ली. शाबास. राष्ट्रपती भवन कुठे आहे? दिल्ली. तिसरा प्रश्न बरोबर आला नाही, पहिला चुकला फक्त. त्यानंतर तुमच्यासाठी चौथा प्रश्न बघा. जगातील सर्वात मोठा देश कोणता? सर्वात मोठा देश कोणता जगामध्ये? एकामध्ये तर बघू नका, येत असेल तर उभं राहून सांगायचं लगेच. उत्तर चुकलेलं आहे. जगातील सर्वात मोठा देश आहे रशिया. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. भारतीय आरमाराचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? भारतीय आरमाराचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? हे उत्तर बघा. हे उत्तर सुद्धा सांगण्यात असमर्थ ठरलेलं आहे प्रतापगड. तर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हटलं जातं. कारण भारत देशामध्ये सर्वात आधी आरमाराची स्थापना त्यांनी केली होती आणि त्यांच्या आरमारामध्ये एकूण 640 जहाजांचा समावेश होता. काही हरकत नाही. या फेरीमध्ये प्रतापगड गटाने 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. 2 प्रश्नासहित ते 4 गुणांची कमाई त्यांनी या फेरीमध्ये केलेली. आता आपण जाऊया रायगड गटाकडे. रायगड गटाला आपण सुद्धा 5 प्रश्न विचारणार होतो. तर तुमचा पहिला प्रश्न आहे बघा. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस. शाबास. हरणाच्या पिल्लाला पाडस असं म्हटलं जातं. ओपनिंग चांगली केलेली आहे त्यांनी, यशस्वी षटकार मारून सुरुवात केलेली आहे रायगड गटाने. त्यानंतर रायगड गटासाठी दुसरा प्रश्न बघा. बंगालच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे? अटलांटिक महासागर. बंगालच्या पूर्वेला किंवा भारताच्या पूर्वेला म्हणा. बघा, त्याच्या नावामध्येच उत्तर होतं बंगालचा उपसागर. थोडीशी भुगली टाकली होती मी, पण त्याला चांगल्या प्रकारे डिफेन्स केलं इथं रुपालीने आणि बरोबर उत्तर दिले. कोणता आहे? बंगालचा उपसागर. शाबास. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती?
कोकणामधील सर्वात लांब नदी कोणती? आपल्याला देशातली माहीत असती, महाराष्ट्रातली, पण आपल्याला इथं कोणती सांगायची आहे? कोकणातली. कोणती आहे? शाबास. तिसरा प्रश्न सुद्धा बरोबर दिलाय. रायगड गटाने उल्हास नदी ही कोकणातली सगळ्यात लांब नदी आहे. त्यानंतर रायगड गटासाठी चौथा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर देण्यास असमर्थ ठरलेले आहेत इथं रायगड गटाचे कॅन्डिडेट. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह महाड येथे केलेला आहे. कुठं? महाड. आता तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे बघा. भीमा नदीचा उगम कुठे झाला? भीमाशंकर. शाबास. भीमा नदीचा उगम कुठे झालेला आहे? भीमाशंकरला. अशा प्रकारे रायगड गटाने 4 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहेत आणि 8 गुणाची कमाई या फेरीमध्ये केलेली आहे. त्यानंतर आपण वळूया शिवनेरी गटाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रायगड गटासाठी, कारण रायगड गटाने मागच्या फेरीमध्ये 0 गुण मिळवले होते आणि या फेरीमध्ये धडाक्यामध्ये 8 गुण मिळवून पुनरागमन केलेलं आहे. त्यानंतर आपण वळूया शिवनेरी गटाकडे. शिवनेरी गटासाठी माझा पहिला प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. शाबास. गटातील सर्वात छोट्या विद्यार्थ्यांनी खूप मोठं उत्तर दिलेलं आहे, त्याबद्दल त्याचा टाळ्या वाजून तुम्ही एकदा कौतुक करावं. त्यानंतर या गटासाठी दुसरा प्रश्न आहे बघा. नाथ सागर धरण हे कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. बरोबर उत्तर सांगितलेलं आहे इथं शिवनेरी गटाने. शिवनेरी गटासाठी तिसरा प्रश्न आहे, साने गुरुजी यांनी तुरुंगात असताना कोणते पुस्तक लिहिले? साने गुरुजी यांनी तुरुंगात असताना कोणते पुस्तक लिहिले? उत्तर सांगू शकलेले नाही तर काही हरकत नाही, मी सांगतो. साने गुरुजी यांनी तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर तुमच्यासाठी चौथा प्रश्न आहे बघा. उंटाच्या मादीला काय म्हणतात? बघा हे उत्तर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, यंत्रणा येत नाही वाटतंय, तर काही हरकत नाही. उंटाच्या मादीला सांडणी असं म्हटलं जातं. तर तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता? चुकलेला आहे. अजून कोणी प्रयत्न करू इच्छितय का? शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता? तर हे सगळं उत्तर त्यांना सांगता आलं नाही. तर बरोबर उत्तर आहे बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मगाव आपेगाव आहे. कोणतं? आपेगाव. पहिला प्रश्न चुकलाय तुमचा, काही हरकत नाही. यानंतर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे बघा. वसई किल्ला पालघर या जिल्ह्यामध्ये. दुसरा सुद्धा प्रश्न चुकलेला यांचा, म्हणजे उत्तर सांगू शकले नाही. त्यानंतर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? अगदी सोपे प्रश्न आहेत. सांगता
वाघ हा देशाचा राष्ट्रीय प्राणी. ससा ससा नाही, तर हे सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. कोणता? शेकरू, जी की जावळीच्या खोऱ्यामध्ये आढळते बघा, साताऱ्यामध्ये. खारी सारखी असते बघा, खारीपेक्षा थोडी मोठी. तर लक्षात राहू द्या, आता महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, मेंढी पालन व्यवसायामध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? मेंढी पालन व्यवसायामध्ये बघा, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलेलं नाही, काय हरकत नाही. मेंढी पालन या व्यवसायामध्ये जगामध्ये सगळ्यात एक क्रमांकाचा देश आहे ऑस्ट्रेलिया. कोणता? म्हणजे सर्वात जास्त मेंढी पालन व्यवसाय हा ऑस्ट्रेलिया देशामध्ये चालतो. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तरी तुम्ही बरोबर द्यावं. आंब्याच्या झाडाच्या समूहाला काय म्हणतात? शाब्बास. आंब्याच्या झाडाच्या समूहाला काय म्हटलं जातं? आंब्राई. तर बघा, चारही गटांनी या दुसऱ्या फेरीमध्ये चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या दुसऱ्या गटामध्ये सिंहगड गटाने 2 गुणांची कमाई केली, शिवनेरी गटाने 4 गुणांची केलेली आहे, रायगड गटाने 8 गुणांची कमाई केली आणि प्रतापगड गटाने 4 गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीमध्ये रायगड गट हा 0 होता, मात्र दुसऱ्या फेरीमध्ये त्याने सर्वाधिक 8 गुण पटकावलेले आहेत बघा. तर एकूण गुण जर आपण बघितले दोन्ही फेऱ्यांचे मिळून, तर सिंहगड गटाचे 6 गुण होत आहेत, शिवनेरी गटाचे 6 गुण, रायगड गटाचे 8 गुण आणि प्रतापगड गटाचे 8 गुण. सध्या रायगड गट आणि प्रतापगड गटामध्ये चांगलीच फाईट सुरू आहे. या दोन्ही गटासाठी जोरदार टाळ्या हवे एकदा. तिसरी फेरी ही खूपच रंजक असणार आहे आणि या फेरीमध्येच आपल्याला समजणार आहे कोणता गट अव्वल ठरणार आहे, म्हणजे विजेता ठरणार आहे बघा, म्हणजे बक्षिसास पात्र असणार आहे. तिसऱ्या फेरीमध्ये मी एकूण 5 प्रश्न विचारणार आहे, पण कोणत्याही गटाला विचारणार नाही, तुमच्या चारही गटाला विचारणार आहे. ज्या गटाला प्रश्न येईल, ज्या गटाला प्रश्नाचं उत्तर येईल, म्हणजे गटातील कोणत्याही सदस्याला प्रश्नाचं उत्तर येईल, त्याने पटकन उभा राहायचं. जो सर्वात आधी उभा राहील त्यालाच प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आणि जर ते उत्तर चुकलं तर तुम्ही कमावलेल्या मार्कामधला 1 मार्क तुमचा मायनस होऊन जाईल. कळलं? लक्षात आलं का सगळ्यांच्या? मग तयार आहेत तुम्ही? आता हे शेवटचं युद्ध आहे. काय? आता रणसंग्रामामध्ये सगळ्यांनी एकमेकाला भिडायचंय, आपापले सगळे शस्त्र काढून ठेवा. कुणाकडे ब्रह्मास्त्र असते, वेगवेगळे अस्त्र आहेत बघा आपल्या भात्यामधले, ते काढून ठेवून पूर्ण ताकदीनिशी आता भिडायचं काम करायचंय. तर मग तयार आहेत ना? तर माझा पहिला प्रश्न एकदम कान आणि लक्ष देऊन नीट ऐका. शून्याचा शोध कोणी लावला? शाब्बास. उठणं आणि प्रश्नाचं उत्तर सांगणं सगळं सोबतच केलेलं आहे. मला तेवढं कौतुक कमी आहे या विद्यार्थिनीचं, कारण बाकीच्या कोणत्याच गटातल्या एकही विद्यार्थी उठला नाही, फक्त प्रतापगड गटामधलीच विद्यार्थिनी उठली आणि तिने बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. तर या प्रश्नाबरोबरच प्रतापगड गटाने 2 गुणांची कमाई इथे केलेली आहे. आता केवळ 4 प्रश्न उरलेले आहेत आणि त्या 4 प्रश्नाद्वारेच तुम्हाला आता पुढे सरकायचे. तर बघा, माझा पुढचा प्रश्न आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? शांत बसा, प्रतापगड गटामधले विद्यार्थी उभा राहिले, सांग. धाराविद्युत. उत्तर चुकलेलं इथं. तर उत्तर चुकल्याबरोबर प्रतापगड गटाचा 1 गुण वजा केला जाईल इथं. विजेच्या बल्ब मध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. कोणत्या? टंगस्टन. आता केवळ 3 प्रश्न राहिलेले इथं. 3 प्रश्न आहेत तुम्हाला बघा तुमचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. माझा तिसरा प्रश्न आहे, सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती? तर सिंहगड गटाने सर्वात आधी उत्तर सांगितलेलं आहे 99. 99. शब्द.
सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती? तर या बरोबर उत्तराबरोबरच सिंहगड गटाने दोन गुणाची कमाई आपल्या खात्यामध्ये केलेली आहे. आता केवळ दोन प्रश्न राहिलेले. तर माझा सेकंड लास्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? आता इथं रायगड गट आणि शिवनेरी गट यांनी खूपच घाईगडबडीत उत्तर दिलेले आहेत आणि या घाईगडबडीत आपल्या एक एक गुणाचं नुकसान करून घेतलेलं आहे. अति घाई संकटात नाही असं आपण रोडने प्रवास करताना जे वाचतो त्याचा प्रत्यय आपल्याला इथं आलेला आहे बघा. नाही, दोन्ही गटांचे एक एक गुण मायनस करा कारण उत्तर चुकलेलं आहे. बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियालय. कोणता? हरियाल. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, इथं गफलत करू नका. तर या चुकीच्या उत्तराबरोबर शिवनेरी गट आणि रायगड गट या दोन्हीचा एक एक गुण दुर्दैवाने कमी झालाय. काही हरकत नाही, शेवटचा प्रश्न आहे. आता शेवटच्या प्रश्नामध्ये तरी सर्व गट तत्परतेने उत्तर देतील, बरोबर उत्तर देतील हीच अपेक्षा आहे. सिंहगड गटाला गुण मिळालेले आहेत 8. जोरदार टाळे वाजवा एकदा. शिवनेरी गटाला गुण मिळालेले आहेत 5. टाळे वाजवा सगळ्यांसाठी. रायगड गटाला गुण मिळालेले आहेत 7 आणि प्रतापगड गटाला गुण मिळालेले आहेत 9. तर सर्वात आघाडीवर असलेला गट आहे प्रतापगड गट. टाळे वाजवा एकदा प्रतापगडासाठी. आणि नंबर 2 वर आहे 8 गुण घेऊन सिंहगड गट. एकदा जोरदार सिंहगड गटासाठी सुद्धा टाळे वाजवा. आता प्रश्न हा सगळ्यांना विचारण्यात येईल आणि चुरस राहणार आहे प्रतापगड गट आणि सिंहगड गट. जे मार्क गुण जो प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल, जर प्रतापगडानं प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याचे 9 + 2 = 11 गुण होतील आणि सिंहगड गटानं जर प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर 8 + 2 = 10 होतील. पण प्रतापगड गट जर उभा राहिला आणि प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं जर दिलं तर त्यांचा 1 गुण कमी होईल आणि त्यांना 8 गुण होतील आणि त्याच्यानंतर टाय मॅच होईल. कारण दोन्ही गटाला किती किती गुण आहेत 8 गुण. हा ते पण आहेत ना. तर आता शेवटचा आणि गोल्डन क्वेश्चन घेऊन येत आहेत शेळके सर. तर प्रश्नाकडे लक्ष द्यायचं, उठण्यासाठी काही गडबड करायची नाही, चुकीचं उत्तर देऊन मार्क गुण मायनस करायचे नाही. तर प्रश्न ऐका, एकदा जोरदार टाळ्या वाजवा जेणेकरून तुमच्या हृदयाची धडधड थोडीशी कमी होईल. तुमच्या हृदयात जशी धडधड चालू आहे तसं खाली बसलेल्याच्या सुद्धा हृदयात तितकीच धडधड चालू आहे बघा. तर धडधड बाजूला राहू द्या, डोक्यात टिक टिक करा आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तर शेवटचा प्रश्न आहे, शेवटच्या प्रश्नावर सिंहगड गट, रायगड गट आणि प्रतापगड गट या तिन्ही गटामध्ये चुरस रंगणार आहे. तिन्ही गटामधून कुणीतरी एक विजेता होणार आहे. तर मग तयार आहेत सगळे? ज्याला उत्तर येत आहे त्याने केवळ उभा राहायचंय, जो आधी उभा राहील त्याला संधी देण्यात येईल. तयार आहेत ना मग? तर माझा शेवटचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण? दोन्ही नावं सांगायचे. शाबास. शिवनेरी गटाने बरोबर उत्तर सांगून 2 गुणाची कमाई आपल्या खात्यात केलेली आहे. शिवनेरी गटाने इथं बरोबर उत्तर दिलेलं आहे पण बरोबर उत्तराचा त्यांना काही फायदा झाला नाही. 2 गुणाची कमाई त्यांनी जरूर केली पण आधी गुण कमी असल्यामुळे त्यांच्या खात्यात आता 7 गुण येतो. तर आपण कुणाला किती गुण भेटले ते पाहू. तर इथं आमच्या जमदाडे सरांनी गुण तक्ता अगदी तयार करून ठेवला आहे. तर कोण विजेता आहे हे आपण बघू. तर बघा, 3 क्रमांकावर 2 गट आलेले आहेत, शिवनेरी गट आणि रायगड गट. या दोन्ही गुणांनी प्रत्येकी 7-7 गुण मिळून 3 क्रमांक पटकवलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 3 क्रमांकावर जरी असला तरी त्यांनी छान असा प्रयत्न केलेला आहे, चांगल्या चांगल्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यानंतर 2 क्रमांकावर आहे सिंहगड गट. सिंहगड गटाने 8 गुणांसह
दुसरा क्रमांक पटकावलेला आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर हा इकडे सिंहगड गट आहे बघा, सिंहगड गटाने 8 गुण मिळून दुसरा क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. नंतर बघा या स्पर्धेचा विजेता गट आहे प्रतापगड गट. प्रतापगड गटाने 9 गुणाची कमाई करत या स्पर्धेमध्ये विजयी मुसंडी मारलेली आहे. अव्वल दर्जा त्यांनी या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेला आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ एकदा. खाली बसा. हा शांत राहा बसा. प्रतापगडाचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचलन श्री शेळके सर यांनी केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि मुख्याध्यापक निर्वळ साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी निर्वळ सरांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करावा. त्याचप्रमाणे जमदाडे सरांनी सुद्धा भिन्न या गटांना गुणदान दिलं, त्याबद्दल जमदाडे सरांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करावा. जोरदार टाळ्या. यानंतर आजच्या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमाचे अंतिम विजेता गट प्रतापगडाच्या सर्व मुलींना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि दोन्ही मॅडमनी त्या मुलींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं, अभिनंदन करावं आणि सेल्फी विथ काय दे सक्सेस एक फोटो घ्यावा आणि आपापल्या शाळेच्या ग्रुपवर स्टेटसवर आणि मैत्रिणीच्या ग्रुपवर सेल्फी विथ सक्सेस स्टेटस ठेवून द्यावं. आजच्या या प्रश्नमंजुषेच्या विजेते गट प्रतापगडाचं या ठिकाणी स्वागत सत्कार करत आहेत आपल्या शाळेतील सदावर्ते मॅडम आणि मोटाडे मॅडम. एकदा जोरदार टाळ्या. Yeah.